यंदा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने जीवन प्राधिकरणाकडून अमृत योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान काम चालू असताना पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला असून सर्वत्र चिखल झाल्याने विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेली स्कूल बस मात्र बाजूला असलेल्या मातीत फसल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. शहरातील सर्वच भागात अमृत योजनेचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान रस्त्याच्या बाजूला खोदलेली नाळी माती टाकून व्यवस्थित न भरल्यामुळे शनिवारी सकाळी स्कूल बस फसल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. जामनकर नगर, सूरजनगर, विवेकानंद सोसायटी मधील शाळकरी मुलांना घेण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या बसेस रोज या मार्गावरून येतात. 2 दिवसांपूर्वी कंत्राटदाराने अमृत योजनेचे काम केले, परंतु त्यासाठी खोदलेली नाळी व्यवस्थित बुजविली गेली नाही. तसेच जागोजागी नळ योजनेचे पाईप फुटलेले आहे. नळ येताच रस्त्यावरून पाण्याचे वाहणे सुरू झाले, तरीही याच भागात राहणाऱ्या कंत्राटदाराने वेळीच दखल घेतली नाही, त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. शेवटी जीवन प्राधिकरणाचे अभियंता संजय बेले यांनी जलवाहिनी पूर्ववत करण्याबाबत आदेश दिल्यावर काम करण्यात आले, परंतु रस्त्याच्या बाजूला खोदलेली नाळी व्यवस्थित न भरल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली, त्यामुळे नागरिकांनी कंत्राटदाराविरुद्ध रोष व्यक्त केला. आता घेऊया अल्पशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा वायझेड न्यूज.